मित्रांनो शुभ सकाळ. मी तानाजी बाबावर तुमचं स्वागत करतो आपल्या मराठ मोळ यूट्यूब चॅनलवर. आजची भटकंती आहे मोरगिरी किल्ला. हा लोणावळ्यामध्ये आता मी जांभुळणे गावामध्ये आहे. जांभुळणे गावापासून ट्रेक चालू होतो. सकाळी आम्ही साधारणतः 7 वाजता निघालेलो, 9 वाजता पोहोचलो. मुंबईपासून 2 तास लागतात. आता आम्ही ट्रेक चालू करतो. 9 वाजले. पठारावर पोहोचलो आहे. खूप हवा आहे. गावापासून वरती येताना पूर्ण स्लिपरी रस्ता आहे. मोठा बघा पठार लागला आहे. जर इकडे आला तर शूज जरा चांगले घालू न्या, कारण खूप पाय स्लिप होतं. आता हा पूर्ण पठार क्रॉस करून तो जो गड आहे ना, तिथे आपल्याला जायचं आहे. खूप वारं आहे पण आवाज येतच असेल. पठार संपल्यानंतर पूर्ण गडाला वेढा मारून त्या झाडीतून आल्यानंतर आपल्याला एक पाटी भेटते, किल्ले मोरगिरीगड. इथून आपला लेफ्ट आहे आणि संपूर्ण पायवाट आहे, ती पण स्लिपरी मातीची आहे. इथून थोडासा अवकाश आहे. पठारावर अशा पाट्या लावल्या नाहीयेत. पठारावर आपल्याला पायवटला फॉलो करायचं. बाकी पठारापर्यंत यायला खालून आणि पठारापासून वरती जायला पाट्या लागलेल्या आहेत. जरी पाटी नसली तरी ना कुठे कुठे रिबीन बांधले झाडांना, त्या रिबीन बघून पण पुढे या. पूर्ण जंगल आहे. आता आम्ही 9 वाजता ट्रेक चालू केलं. 9:10 झाले. पठारापासून वरती यायला चालू केला. 1 तास 10 मिनटामध्ये आम्ही आता एक पहिला हॉल्ट घेतला. आतापर्यंत आम्ही चालू करतो कारण की वरती थोडा अवघड रस्ता आहे त्या दगडामध्ये. तुम्हाला मी दाखवतो पुढे. खूप मस्त वाटतं. जे एक आपण 6 दिवस कामाला जातो आणि 1 संडे भेटतो, तर संडेला जर अशाच ठिकाणी आलो आपण आणि बसलो ना, एकदम शांती वाटतं. ही फिलिंग वेगळी आहे. तुम्ही पण या, एक्सपिरियन्स घ्या, भारी वाटतं. इथून आपण वरती आलो. हा जो रस्सीचा अवघड पॅच होता, इथून वरती आल्यानंतर इथे आपण एक दोन पाण्याचे टाकं बघितले. हा परत रस्सी पकडून आपल्याला या साईडला जाऊन इकडे आल्यानंतर आपल्याला एक मंदिर लागतं. एक छोटं गुहेमध्ये मंदिर आहे आणि त्याच्या बाजूलाच पाण्याचं टाकं आहे आणि त्याच्या बाजूला ही एक सीडी आहे. थोडं थ्रिलिंग आहे पण मस्त आहे. फायनली आम्ही वरती पोहोचलो. आम्ही 9 वाजता ट्रेक चालू केलेला. 10:30 झाले. 1.5 तासामध्ये आम्ही वरती आलो. तिची आता तुम्हाला मी सीडी दाखवली.
शिर्डीपासून वरती 5 मिनिटावर आहे. वरती आल्याला आल्या आपल्याला आपली शाईन दिसते भगवा. वरती खूप छोटा पठार आहे, बघण्यासाठी फक्त 2 पाण्याचे टाकं आहेत आणि आपले झेंडे लावलेत. बाकी मस्त हा गड खास तुंगगड तिकोना आणि आजूबाजूचा परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी बनवलेला महाराजांनी. खूप भारी वाटतं, एवढा पण हार्ड नाही आहे, पण जो दगडी रस्ता आहे तो थोडा अवघड आहे. तिथे रशी बांधलेली आहे, तिथून सावकाश आहे आणि आता खाली उतरताना आमची वाट लागणार आहे, कारण पूर्ण स्लिपरी रस्ता आहे. दोघं जण खाली जाता जाता आता पडत होते, त्यांना बसून जावं लागलं कारण एवढी माती आहे. तर आता आम्ही वरती 15 मिनटंच फिरणार आहे, लगेच निघणार आणि आम्हाला उतरायला अजून 1 तासभर लागेल. मोरगिरीवरती किल्ल्यावर आहे, एकदम टॉपला. टॉपचा भाग एकदम छोटा आहे, वरती आपल्याला पाण्यासाठी 2 पाण्याचे टाके आहेत आणि आपले 2 भगवे झेंडे आपली शान आहे. तर याचा वरचा टॉप आहे तो खूप छोटा आहे, पण याच्या या गडाच्या 4 साईडला गड आहेत. तर याच्या आजूबाजूला लोहगड, विसापूर, परत तिकोना आहे, कोरीगड आहे, तुंगगड आहे, खूप सारे गड आहेत. त्याच्यावर देखरेखीसाठी महाराजांनी हा किल्ला ठेवला होता. वरती येण्यासाठी थोडा मगाशी तुम्हाला मी शिड्यांचा पॅच दाखवलं आणि तो दगडाचा पॅच दाखवला, तेवढाच अवघड आहे. आणि खाली जाताना पूर्ण मातीची वाट आहे, तर तिथे स्लिप पूर्ण घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही शूज चांगले घालून द्या आणि आलात तर प्रॉपर फुल स्लीव कपडे घाला, कारण की झाडी पण लागतात. फिरण्यासाठी तुम्हाला हा किल्ला फक्त 15-20 मिनिटं बस झाली वरती, आणि वरतून यायला दीड दोन तास. उतरायला तर आम्हाला किती वेळ लागतो बघूया, अंदाजे 1 तास लागेल. आता मी उतरायला घेतो आहे, 11:30 झाले आहेत. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही गड उतरलो, 12:30 झाले, 1 तास लागला आम्हाला उतरायला. थोडं स्लिपरी आहे, जर काठी वगैरे घेऊन आपण खाली उतरलो तर पटकन होईल आणि पडण्याची शक्यता कमी आहे काठीचा आधार घेऊन. आता आम्ही विचार केलेला राजमाची करायचा, पण आता खूपच वेळ झाला आहे, कारण की तो तिकडे जायला इथून 2 तास आहेत आणि गड फिरायला 3 तास चढायला. तर त्यामुळे मग आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला. बाकी गड खूप छान आहे, 1.5-2 तासामध्ये चढून होतो आहे. उतरायला पण 1 तास लागतो आहे. वरती बघण्यासाठी पाण्याचे टाके, मग तुम्हाला मी दाखवलंच, पाण्याचे टाकं आपले झेंडे आहेत. आणि सांग, तुमची इच्छा झाली तर तुम्ही येऊन भेट द्या, आणि हा व्हिडिओ कसा बनला आहे हे नक्कीच सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय शिवराय.